नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपलं सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या सेशनमध्ये आपण अठरा जून दोन हजार एकवीसशी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही जी एसचा पोर्शन आहे तो कवर करून घेतो आहे आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट फॅक्ट्स देखील पाहतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा मग आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही त्याचबरोबर रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होत आहे तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय ते पाहूयात नुकतेच होम इन द वर्ल्ड हे पुस्तक कोणी लिहिले आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला बघा हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्याचबरोबर इथे आपण बुक अँड ऑथरशी रिलेटेड अदर ऑप्शन देखील डिस्कस केलेले आहेत आणि इम्पॉर्टंट बुक्स अँड ऑथर देखील पाहिलेले आहेत जर ते तुम्हाला आठवत असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा कारण परीक्षेला याच्यावरती हमखास क्वेश्चन पडतो आहे आजच्या सेशनमधले आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात दोन हजार एकवीस नाटो शिखर परिषद कुठे आयोजित केली गेली असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन ब्रुसेल्स बघा ब्रुसेल्समध्ये दोन हजार एकवीसची जी नाटो शिखर परिषद आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि नाटो बघा नाटोचा फुल फॉर्म काय आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असा नाटोचा फुल फॉर्म आहे ज्याचं हेडक्वॉर्टर जे आहे ते ब्रुसेल्समध्येच आहे ब्रुसेल्स बेल्जियममध्ये आहे आणि याच्या मेंबर कंट्रीज जवळपास आत्ता पन्नास आहेत आणि पुढच्या भविष्यात येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती या मेंबर कंट्रीजनी मिळून काय केलेलं आहे नाटो ट्वेंटी थर्टी अजेंडा जो आहे याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे हेडक्वॉर्टर आत्ताच आपण बघितलं बेल्जियम ब्रुसेल्समध्ये आहे आणि याची स्थापना जी आहे ती झालेली आहे एकोणीसशे एकोणपन्नासला त्याच्यानंतर बघा तर बेल्जियममध्ये झालेली आहे ही शिखर परिषद तर बेल्जियमची जी राजधानी आहे ती आहे ब्रुसेल्स आणि चलन आहे तिथलं युरो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे शाश्वत विकास लक्षांच्या लैंगिक समानतेच्या बाबतीत कोणत्या राज्यात सर्वात चांगले कामगिरी करणारे राज्य म्हणून घोषित केले गेले आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन छत्तीसगड बघा नीती आयोगाद्वारे शाश्वत विकास लक्ष म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत याची रँकिंग जी आहे ती रिलीज करण्यात आलेली होती आणि याच्याचमध्ये लैंगिक समानतेच्या बाबतीत जे आहे ते सर्वात चांगलं प्रदर्शन केलेलं आहे छत्तीसगडनं आणि सर्वात खराब प्रदर्शन जे आहे ते बिहारनं केलेलं आहे आता बघा नीती आयोगाद्वारे हा जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आ, इंडेक्स जो करने आहे तो रिलीज करण्यात आलेला होता याच्यामध्ये टॉप जे आहे ते केलेलं होतं केरळने आणि सर्वात खराब रँकिंग बिहारचीच होती ह्याच्यावरती आपण डिस्कशन देखील केलेलं आहे त्याच्यानंतर आता बघा हा जो रिपोर्ट आहे तो नीती आयोगाने युनायटेड नेशन्स इन in इंडियाच्या मदतीने तयार केलेला आहे आता नीती आयोगाने हा रिपोर्ट जो आहे तो रिलीज केलेला आहे तर बघा नीती आयोगाची स्थापना जी आहे ती दोन हजार पंधराला झालेली आहे हेडक्वार्टर न्यू दिल्लीमध्ये आहे आणि नीती आयोगाचे नेहमी अध्यक्ष जे आहेत ते भारताचे पंतप्रधान असतात आणि आत्ता सध्याचे अध्यक्ष जे कोण आहेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी त्याच्यानंतर बघा उपाध्यक्ष आहेत राजीव कुमार यांची नियुक्ती पंतप्रधान यांच्याद्वारेच होते आणि सी यू आहेत सध्याचे अमिताभ कांत आता छत्तीसगड टॉप केलेला आहे किंवा चांगलं कामगिरी राज्य म्हणून घोषित केलेलं आहे तर बघा छत्तीसगडची जी राजधानी आहे ती आहे रायपूर मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल आणि गव्हर्नर आहेत सध्याचे अनुसुया उईके त्याच्यानंतर इम्पॉर्टंट करंट अपडेट जर बघायच्या झाल्या छत्तीसगडबद्दल तर भारतातील पहिला गार्बेज कॅपे जो आहे तो छत्तीसगडमधील अंबिकापूर या ठिकाणी ओपन करण्यात आलेला आहे ई लोक अदालतचं ई लोक अदालत स्थापन करणारं रा पहिलं राज्य जे आहे ते आहे छत्तीसगड त्याच्यानंतर मनरेगा अंतर्गत सर्वाधिक रोजगार देणारं रा राज्य देखील छत्तीसगड ठरलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी महतारी दुलार योजना ही जी आहे ती चालू केलेली आहे कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये जे कोणी बालक आहेत त्यांनी जे अनाथ झालेले आहेत ज्यांनी त्यांच्या पॅरेंट्सना गमवलेलं आहे अशा बालकांना काय करणार आहे वित्तीय सहाय्यता जी आहे ती प्रोव्हाइड करणार आहेत या महतारी दुलारी योजनेअंतर्गत आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडे कोणत्या राज्य सरकारने ट्रान्सजेंडर्सना पोलीस भरतीत जाण्याची परवानगी दिली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन ओडिसा बघा ओडिसा राज्य सरकारने एक अत्यंत चांगला डिसिजन घेतलेला आहे किंवा एक वाखाण्याचोगा डिसिजन घेतलेला आहे त्यांनी जी काही पोलीस भरती आहे राज्य सरकारची तिथं ट्रान्सजेंडरना समाविष्ट करून घेतलेलं आहे आता जवळपास सातशे एकवीस सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांची भरती निघालेली आहे उडिसामध्ये आणि याच्यामध्येच ट्रान्सजेंडरना काय करण्यात आलेलं आहे समावेश देण्यात आलेला आहे याच्यामुळे पहिलं तर काय होणार आहे ट्रान्सजेंडरचा लो जी लोकं आहेत किंवा त्यांची जी कम्युनिटी आहे त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो वाढणार आहे आणि त्याचबरोबर या कम्युनिटीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो देखील बदलणार आहे तर बघा इथे ट्रान्सजेंडरशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर प्रत्येक राज्य जे आहे किंवा केंद्र सरकार आता बरेच प्रयत्न करत आहे या कम्युनिटीच्या लोकांसाठी तर अलीकडेच काय केलेलं आहे जे केंद्रीय मंत्री आहेत थावरचंद गेहलोत यांनी राष्ट्रीय पोर्टल लाँच केलेलं ला आहे आणि आसाम बघा आसाममध्ये काय करण्यात आलेलं होतं लोकसेवा आयोगाच्या एक्झाम्स ज्या आहेत आसाम राज्याच्या त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडरचा ऑप्शन देखील समाविष्ट करण्यात आलेला होता त्याचबरोबर भारतातील पहिली ट्रान्सजेंडर युनिव्हर्सिटी जी आहे ती उत्तर प्रदेशमधील मेरठ या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आता बघा ओडिसा राज्य सरकारने हा डिसिजन घेतलेला आहे तर हे जे मॅपमध्ये तुम्हाला दिसते ते आहे ओडिसा ज्याला राज्याचा दर्जा एकोणीसशे छत्तीसला ला मिळाला आणि प्राचीन नाव त्याचं कलिंग असं होतं राजधानी जी आहे ती भुवनेश्वर आहे तर राज्यपाल आहेत श्री गणेशी लाल आणि मुख्यमंत्री आहेत श्री नवीन पटनायक जे की बी जे डी म्हणजेच बीजू जनता दलचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये एकशे सत्तेचाळीस लोकसभेमध्ये एक विस्तर राज्यसभेमध्ये दहा मेंबर्स आहेत त्याच्यानंतर बघा इम्पॉर्टंट व्याघ्र प्रकल्प सतकोशिया त्याच्यानंतर राष्ट्रीय उद्याने जर बघायची झाली तर ती आहेत सिमलीपाल नंदनकनान आणि गहिरमठ वन्यजीवी अभयारण्य प्रमुख नद्या ज्या आहेत त्या आहेत सुवर्णरेखा महानदी आणि ब्राह्मणी बरेच वेळेला परीक्षेला चिलका सरोवरावरती प्रश्न विचारला जातो तर चिल्का लेक जे आहे ते खाऱ्या पाण्याचं सरोवर जे आहे ते ओडिसामध्ये स्थित आहे त्याचबरोबर इम्पॉर्टंट करंट अपडेट जर बघायचं झालं तर भारतातील पहिला फायर पार्क जो आहे तो ओडिसामध्ये ओपन करण्यात आलेला आहे आणि उडिसा हे अमृत रँकिंगमध्ये टॉपवरती आहे आपलं नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ल्ड गिव्हिंग इंडेक्स दोन हजार एकवीसमध्ये कोण अव्वल आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन इंडोनेशिया आता हा वर्ल्ड गिव्हिंग इंडेक्स म्हणजेच दान देण्याच्या बाबतीमध्ये कोणता देश अव्वल आहे असा क्वेश्चन विचारलेला होता तर इंडोनेशिया हा दोन हजार एकवीसच्या वर्ल्ड गिव्हिंग इंडेक्समध्ये अव्वलस्थानी आहे हा जो इंडेक्स आहे तो चॅरिटी अँड फाऊंडेशनद्वारे रिलीज करण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये एकशे चौदा कंट्रीजमध्ये टॉप केलेला आहे इंडोनेशियाने त्याच्याबरोबरच खालोखाल केनिया आहे त्याच्यानंतर नायजेरिया म्यानमार आणि ऑस्ट्रेलिया आहे भारताची रँकिंग जर बघायची झाली तर ती आहे चौदा बघा इंडोनेशियाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर इंडोनेशियाची राजधानी जी आहे ती आहे जकार्ता आणि चलन आहे तिथलं इंडोनेशियाई रुपी प्रेसिडेंट आहेत सध्याचे जोको विडोडो इम्पॉर्टंट एक्सरसाइज कोणता होतो गरुड शक्ती हा इम्पॉर्टंट एक्सरसाईज होतो आहे आपला इंडोनेशियासोबत फक्त गरुड असेल तर तो होतो आहे फ्रान्ससोबत हो आणि गरुड शक्ती जर आला तर तो होतो इंडोनेशियासोबत तर याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका आणि अलीकडेच माउंट मेरापी चर्चेमध्ये होता हे माउंट मेरापी ज्वालामुखी जो आहे तो बस झालेला आहे तो देखील इंडोनेशियाशीच रिलेटेड आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने भारतीय कामगारांच्या भरती संदर्भात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार कुवेत बघा भारताने काय केलेलं आहे कुवेत बरोबर भारतीय कामगारांच्या भरती संदर्भात सहकार्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे कुवेत एक खाडी देश आहे आणि या ठिकाणी जे भारतीय कामगार काम करतात त्यांना सरकारी सुरक्षा दिली जाणार आहे या स शी रिलेटेड किंवा या कराराअंतर्गत आणि त्यांच्या भरती संदर्भात सुव्यवस्थित देखील त्यांची भरती जी आहे ती सुव्यवस्थित पद्धतीने देखील केली जाणार आहे चोवीस तासामध्ये त्यांना कधीही मदत लागली तर ती सरकारी मदत जी आहे ते त्यांना प्रोव्हाइड केली जाणार आहे आता कुवेतशी रिलेटेड हा क्वेश्चन आलेला आहे तर बघा कुवेतची राजधानी आहे कुवेत सिटी आणि चलन आहे तिथलं कुवेती दिनार आता सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात अलीकडे कोणत्या भारतीय वंशाच्या पत्रकाराने पुल जर पुरस्कार जिंकला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला होता तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं चार मेघा राजगोपालन बघा यांनी काय केलेलं आहे चीनचे जे उइगर मुस्लिम्स आहेत झिंझियांग प्रांतमधील उइगर मुस्लिम्स आहेत यांचे तिथे खूप अत्याचार होतो यांच्यावरती आणि त्यांच्याशी रिलेटेड त्यांनी एक स्पेशल रिपोर्ट बनवलेला होता आणि याच्यासाठीच त्यांना स्पेशल कॅटेगरीमध्ये जर पुरस्कार भेटलेला आहे आजचा आपलं लेक्चर इथेच संपत आहे आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलचा कोणताही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद